सहाय्यक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली मजुरी वाढ मिळावी या मागणीसाठी लालबावटा जनरल कामगार संघटनेनं काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आयोजित संयुक्त बैठकीकडे यंत्रमागधारकांनी पाठ फिरवल्यानं मजुरीवाढीचा प्रश्न पुन्हा जिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना दोन महागाई भत्ते एकत्र करून प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात मजुरी वाढ जाहीर केली जाते यावर्षी मंदी असल्यानं यंत्रमागधारकांनी मजुरीवाढ न देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेल्या मजुरीवाढीच्या मागणीसाठी लालबावटा जनरल कामगार संघटनेनं दोन फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी यंत्रमागधारक आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली होती यंत्रमागधारक प्रतिनिधींनी मजुरीवाढ प्रश्नी चर्चा न करण्याची भूमिका घेतल्यानं त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवले सात फेब्रुवारी रोजी पुन्हा संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत दत्ता माने यांनी काही कारखानदार मजुरीवाढ देण्यास तयार आहेत त्यामुळे जे मजुरीवाढ देणार नाहीत त्यांच्या कारखान्यात दोन फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे प्रश्नी आजी माजी आमदारांनी वेळीच लक्ष न दिल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असून कामगार संघटना त्याचा निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं